सुधीर भाऊ, एक विनंती अशी आहे की माझ्या इथला उरण तालुक्यातला मच्छीमार हा 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर मच्छीमारी करतो. प्रश्न उत्तराचा तास संपलाय, परंतु महेश बालदीजींचा प्रश्न संपून त्याचं उत्तर होईस तोपर्यंत प्रश्न उत्तराचा तास वाढवण्यात येत आहे. चला बोला. धन्यवाद. तर साहेब, 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर मासेमारी केल्यानंतर फक्त मार्केटिंग करण्याकरता मुंबईच्या धक्क्यावर येताना फिशरीज डिपार्टमेंट त्यांच्यावर दंड लावतं, त्यांना शिक्षा करतं. आणि शिक्षा कशी आहे? 2 लाख, 5 लाख, 7 लाख, म्हणजे त्या गरीब मच्छीमारांनी जगावं का मरावं हा प्रश्न आहे. तुमच्या हद्दीतच आम्ही मासेमारी करत नाही आणि त्याच्याकरता तुम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलंय. मच्छीमारांनी GPS बोटीमध्ये लावलंय, म्हणजे त्यांनी थोडक्यात त्यांनी फिशिंग 12 नॉटिकल माइलच्या बाहेर केली आहे का आत केली आहे हे तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे एवढे खर्च करायला शासनाने आम्हाला लावलं, आम्ही GPS बसवलं, अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवलं, पण तुम्ही आम्हाला फक्त लँडिंग करताही परवानगी देत नाही, हे कसं काय होईल? याच्यावर काहीतरी सुधीर भाऊ, तुमच्यासारख्या माणसाकडून न्यायाची अपेक्षा आहे आम्हाला. तुम्ही आणि मी दोघही मासे खात नसू, पण मच्छी विकणाऱ्याला, पकडणाऱ्याला आणि खाणाऱ्याला न्याय देण्याचं काम तुमच्याकडून होईल ही अपेक्षा आहे. आम्ही दोघेही मासे खात नसलो तरी खाणाऱ्यांवर आमचं बंधन नाही, त्यांच्या व्यवस्था आम्ही निश्चितपणे करू. अध्यक्ष महाराज, आपल्यालाही याची जाणीव आहे की या बोटीच्या संदर्भात आपण स्वतः 8 ऑगस्टला बैठक घेतली आणि 8 ऑगस्टला बैठक विधानसभा अध्यक्षांनी 4 ऑगस्टला आपण बैठक घेतली, केंद्राकडे पत्रही सांगितलं. आणि जसं मी सांगितलं की यामध्ये राज्यांमध्ये, विविध राज्यांमध्ये दुमत आहे. 12 नॉटिकल माइल्सच्या पुढे हे खरं आहे की राज्याचा अधिकार नाही, परंतु आता अशी कोणतीही यंत्रणा नाही की ते 12 नॉटिकलच्या पुढे जाऊनच मासेमारी करतात का. मग इथं दोन पारंपारिक मासेमारी करणारे आणि पर्सनल नेटनी मासेमारी करणाऱ्यांमध्ये एक द्वंद्व आहे आणि या द्वंद्वाचं शास्त्रशुद्ध उत्तर काढावं यासाठी आत्ता 1-2 ऑगस्ट 2022 रोजी डायरेक्टर CMFRI यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमली आहे. या तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून या शिफारशी अहवाल आल्यानंतर देशभर एकच पॉलिसी होईल. आता या क्षणाला काही ठिकाणी बंदी आहे, काही ठिकाणी केल्या जात आहे, जैवविविधता नष्ट होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे, पण सन्माननीय सदस्य महेश बागडी हे अतिशय अभ्यासू सदस्य आहे आणि म्हणून त्यांच्या अभ्यासाचा विचार करून त्यांच्या मार्गदर्शनाचाही शासनाला उपयोग करता येईल. आपल्यासोबतही भास्कर जाधव साहेबांसोबत बैठक घेताना आपला अभ्यासू ज्ञानाचा उपयोग या विभाग निश्चितपणे बैठकीत करून घेईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.